नमस्कार मित्रांनो, विवेक स्टुडिओ वन वर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलचं खाली लाल कलरचं बटन आहे, त्यावर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आज आपण पाहणार आहोत की 2022 मध्ये आणि 23 मध्ये जे आता काल जीआर निघाला होता, तर त्या जीआर नुसार आताची भरती होणार आहे। त्या भरतीमध्ये सुरुवातीला काय होणार आहे आणि त्याचबरोबर मैदानी चाचणीला काय काय असणार आहे, ते आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। मित्रांनो, तर बघा मित्रांनो, काल जो जीआर आला होता, त्या जीआर मध्ये सांगितलं होतं की 100% जी काही पद भरती ती पूर्ण केली जाणार आहे। मित्रांनो, जेव्हा कोरोनाचा कालावधी होता तेव्हा एमपीएससीचे पद व्यतिरिक्त जी काही पोलीस भरती असेल किंवा इतर पद असतील ती फक्त 50% भरण्याची मान्यता दिली होती, ठीक आहे। पण जो जीआर निघाला होता मंत्रिमंडळाने 100% जी काही पद भरती भरण्याची मान्यता दिली होती मित्रांनो, त्यानुसार तो जीआर आला होता 11443 एवढ्या पदांची भरती येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे, ठीक आहे। आता विद्यार्थी म्हणतात की सुरुवातीला काय होणार आहे मित्रांनो, तर बघा मित्रांनो, सुरुवातीला तुमची होणार आहे मैदानी चाचणी, ठीक आहे। सुरुवातीला तुमची मैदानी चाचणी होणार आहे आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे, ठीक आहे। आता मैदानी चाचणी किती गुणांची, तर मित्रांनो मैदानी चाचणी असणार आहे 50 गुणांची, ठीक आहे। मैदानी चाचणी असणार आहे 50 गुणांची आणि या 50 गुणांच्या मैदानी चाचणीमध्ये किती इव्हेंट असणार आहेत, फक्त 3 इव्हेंट असतील, ठीक आहे। ते 3 इव्हेंट कोणते आहेत, एक आहे 1600 मीटर पुरुषांना आणि महिलांना 800 मीटर। 1600 मीटर तर आहेच आहे आणि 800 मीटर पण आहे, त्या व्यतिरिक्त गोळाफेक आणि 100 मीटर, ठीक आहे। हे 3 इव्हेंट येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला आहेत मित्रांनो। आता प्रश्न लॉंग जम्प आणि पुलअप्स आहेत का, तर मित्रांनो पुलअप्स आणि लॉंग जम्प या भरतीमध्ये रद्द केलेले, ठीक आहे। त्याच्यामुळे आपले 3च इव्हेंट होणार आहेत। आता कोणत्या इव्हेंटला किती मार्क असतील हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे मित्रांनो। तर मुलांसाठी सुरुवातीला मी सांगतो, मुलांसाठी 1600 मीटर असेल 20 मार्कांना, ठीक आहे। 1600 मीटर असेल 20 मार्कांना आणि गोळाफेक असेल 15 मार्क, त्याचबरोबर जे काही आपलं 100 मीटर असेल ते असेल 15 मार्क, ठीक आहे मित्रांनो। एसआरपीएफचं ग्राउंड हे 100 गुणांचं आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 किलोमीटर असेल, गोळाफेक असेल किंवा 100 मीटर हे त्यांचे नियमित ठरलेले जे काही इव्हेंट आहेत मित्रांनो, ठीक आहे। आता महिलांना काय असणार आहे, महिलांना असणार आहे 800 मीटर गोळाफेक आणि 100 मीटर, ठीक आहे। आता याच्यामध्ये जो टायमिंग आहे 1600चा आणि 800चा जो टायमिंग दिलाय, मागच्या भरतीला जो टायमिंग दिला होता 5:10 टाइम दिला होता 1600 मीटरसाठी, तोच टाइम या भरतीला आहे आणि गोळ्याचं अंतर ते हाय तेवढंच आहे। 100 मीटरचा देखील जो टायमिंग तुम्हाला दिलाय तो टायमिंग देखील हाय तेवढाच आहे। सुरुवातीला तुमचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले जातील, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी लागतो। फॉर्म भरल्यानंतर जवळजवळ 10 ते 15 दिवसानंतर तुमचे हॉल तिकीट येतात। हॉल तिकीट झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती प्रक्रिया ही सुरू असते। शक्यतो आता 3च इव्हेंट आहेत म्हणून काही जिल्ह्यांमध्ये जसं मुंबई सारख्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो 4 इव्हेंट आधी होत होते आणि 5वा जो 1600चा इव्हेंट आहे तो दुसऱ्या दिवशी होत होता, ठीक आहे। आता दुसऱ्या दिवशी होत होता म्हणले की 2 दिवस लागायचे, आता 3 इव्हेंट आहेत, कदाचित पहिल्याच दिवशी सगळे इव्हेंट होऊ शकतात। आता काही विद्यार्थी म्हणतात की 1600 मीटर सरळ धावायचे का गोल धावायचे, मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरता त्या ठिकाणची जी काही पूर्वी भरती झाली होती त्याच प्रकारे भरती होत असते। काही जिल्ह्यामध्ये 1600 मीटर गोल असतं आणि त्या गोल सर्कल मध्येच तुमचं 100 मीटर आणि गोळाफेका घेतला जातो। मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कधी सुटतील, आता हे जीआर आलाय ह्याच्यानंतर आपलं एनसीसीचं आंदोलन चालू, ठीक आहे मित्रांनो। एनसीसीचं आंदोलन आता आझाद मैदानामध्ये 17 तारखेला मला माहिती मिळाली, त्यानुसार तिथे आता आंदोलन होणार आहे। एनसीसीचे मार्क रद्द केले पाहिजे, त्याचबरोबर आता वयोमर्यादा वाढावी का न वाढावी ह्याच्याबद्दल देखील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर मोठा संभ्रम तयार झालेला आहे। मागा शासनाने जीआर देखील काढला होता की 31 डिसेंबर 2022 पर्यंत संधी दिली जाईल, आता डिसेंबर महिना लवकरात लवकर येतोय, आता पुढे बघू त्याच्याबद्दल देखील राज्य सरकार काय निर्णय घेतं। आता मित्रांनो तुमचं 50 गुणांचं जे काही फिजिकल आहे त्याच्यामध्ये मिरिट लागणार आहे आणि मिरिटमध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांची पुढे लेखी परीक्षा होणार। लेखी परीक्षा झाल्यानंतर टोटल 150 मार्कांचं तुमचं मेरिट ठरवलं जाणार आणि त्या 150 मार्कांच्या मेरिटमध्ये जर तुम्ही पास झालात तर तुमचं पुढे मेडिकल कागदपत्र तुम्हाला ट्रेनिंगला पाठवलं जाईल, ती वेगळी गोष्ट आहे। आता सध्या मित्रांनो जे विद्यार्थी ट्रेनिंगला गेले त्यांना सध्या 25,000 रुपये तिथे वेतनात दर महिन्याला मिळत आहे। मी चौकशी केली होती 2019-20 ला 22,000 पर्यंत मिळत होते, आता सध्या 25,000 रुपयापर्यंत मिळत आहे मित्रांनो।
आता विद्यार्थी म्हणतात की ऑनलाइन फॉर्म कधी सुटणार आहेत, तर मित्रांनो आता जी आर आलाय, ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याच्या 15 तारखेच्या आत ऑनलाइन अर्ज सुटायला पाहिजेत, कारण भरती प्रक्रिया भरपूर जवळ आलेली आहे. तुम्ही देखील तयारी करायचं मित्रांनो. आणि आपले टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे, आपले टेलिग्राम चॅनल आहे पीव्हीके स्टुडिओ 1, ज्या चॅनलचं नाव दिसतं युट्यूब चॅनलचं नाव, त्याच चॅनलच्या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. तिथे आपण जॉब रिलेटेड माहिती देतोय आणि जे काही पोलीस भरतीचे मोफत ऑनलाइन पेपर आहे ते देखील आपण त्या टेलिग्रामला देतोय. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो, त्यावर क्लिक करून तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. आणि जे काही आम्ही तुम्हाला जॉबची माहिती देतोय किंवा जे काही ऑनलाइन पेपर तुम्हाला घेतो त्याचा नक्की तुम्ही लाभ घ्यायचा आहे. चला तर तुम्ही इमानापासून हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल धन्यवाद. नवीन असाल तर चॅनलला खाली लाल बटन आहे ते दाबा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.